नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो काही आपला व्हिडिओ असेल तो थांबल्यावरून तुम्हाला समजला असेल की कशावर होणार आहे तर परवा दिवशी आहे गुरुपौर्णिमा तर त्यानिमित्त जे काही शुभेच्छा देणारे डिझाईन्स असतील ते आपण या ठिकाणी करायला सुरू केलेला आहे तर पहिला जो काही व्हिडिओ असेल आज आलेला आहे उद्याच्याला एक दोन व्हिडिओ माझा करण्याचा प्रयत्न असेल पण त्याच्या आधी तुम्हाला ह्या व्हिडिओला चांगला सपोर्ट करायचा तरच बाकीचे जे काही व्हिडिओज असतील तर ते या ठिकाणी येऊन जातील ओके तर जे काही डिझाईन असेल ती डिझाईन तुमच्या नेहमीप्रमाणे स्क्रीनवर दिसत असेल झूम करून दाखवतो मी तुम्ही बघू शकता सेम डिझाईनचे जे काही पिंज असेल सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लिंक्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे पण ते ओपन करण्यासाठी तुम्हाला लागेल पासवर्ड आणि नेहमीप्रमाणे ने पासवर्ड मी, पास मी तुम्हाला बोलून सांगितलेला आहे आणि फक्त चार अंकाचा पासवर्ड आहे पहिल्या भागामध्ये दोन अंक आणि दुसऱ्या भागामध्ये दोन अंक ओके असं चार अंकाचा मी पासवर्ड तुम्हाला सांगणार आहे ते सुद्धा बोलून त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ फक्त बघायचा नाही तर व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा सुद्धा आणि जी काही मी प्रोसेस सांगत असेल ती कशा पद्धतीने करते काय नाही ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच जणांचा मेसेज आला होता की त्यांची जी काही साईज असेल ती साईज त्यांना व्यवस्थित घेता येत नाही आणि त्यांची जे काही डिझाईन असेल ती डिझाईन फाटत असेल किंवा ब्लर होतं असेल तर भरपूर जणांचा प्रॉब्लेम होता ते सुद्धा सो मी सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल या ठिकाणी स्किप करू नका आणि दुसरा महत्वाचं काम राहतो ते म्हणजे गर डिझाईन करते समजा तुम्हाला जर काय अडचण येणार किंवा तुमचे एडिटिंग करतेस हो तुमचं ॲप्लिकेशन चालत नसेल किंवा तुम्हाला अजून दुसऱ्या काही प्रॉब्लेम्स असतील एडिटिंगच्या तर त्या सर्वांची इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता मला इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर तर माझी जे काही इंस्टाग्रामची आयडिया असेल तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वर तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी माझी जे काही इंस्टाची आयडिया असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी जाऊ शकता आणि तुम्ही गेल्याच्या नंतर माझ्या जे काही डिझाईन्स असतील सुद्धा शकता आणि तुमच्या जे काही अडचणी असतील ते सर्व मला या ठिकाणी तुम्ही सांगू शकता सर्वांना रिप्लाय या ठिकाणी मिळत असतो त्याच्यामुळे बिंदास्पणे तुम्ही मेसेज या ठिकाणी मला करू शकता ओके आणि त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काम आहे ते म्हणजे की आजचा जो काही व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये तू मटेरियल जे का दिल काही दिलं असेल ते काय काय दिले काय काय का नाही कळसला दाखवून घेतो तुम्हाला सगळ्यात पहिले तर ही तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल ही आहे आपल्या आजची डिझाईन त्याच्यानंतर ही थांबलेला आहे आणि त्याच्यानंतर हा आहे माझा लोगो त्याच्यानंतर ही दिलेला आहे तुम्हाला डेट पेंजी त्याच्यानंतर हा जो काही मेसेज असेल तर हा आपण मेसेज दिलेला त्याच्यानंतर ही स्पेशली जे काही नेमप्लेट असेल तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलाय त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं तुम स्ट्रक्चर ठिकाणी क्रिएट करायचं आता भरपूर जण म्हणतील की हे आमच्याकडे नाही कि आहे किंवा हे आम्हाला करता येत नाही त्याचा जे काही व्हिडिओ असेल तो, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करून ठेवलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित चेक केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी मिळून जाणार आहे ओके त्याच्यानंतर ही जी काही कॅलिग्राफी असेल कॅलिग्राफी दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी थोडीशी ती ब्लर दिसणार असेल कारण तुम्ही ज्या वेळेला डाऊनलोड करसाल त्या वेळेला ऍक्च्युअली तुम्हाला कळून जाईल की ती कशा जे काय नाही ओके ते नंतर एक जे कॉम्बोचं बॅकग्राऊंड असेल ते मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे तर जे काही मुनी असतील त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचा शिष्य आहे त्याशपथ आपण कॉम्बो या ठिकाणी यूज केलं आहे त्याच्यानंतर त्यांचे जे काही पाय असेल त्या खाली पण एक शॅडू टाकली होती तर हे जे काही सगळे पिंज असेल ही तेवढी व्यवस्थित मध्ये नव्हती त्याच्यामुळे मी तुम्हाला पिंज न देता जे काही बॅकग्राऊंड असेल त्याच्यासोबत अटॅच करून दिलं जेणेकरून बाकीचा जो काही पार्ट असेल तुम्ही या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने एडिट करू शकता त्याच्यासोबतच एक खुलं बॅकग्राऊंड दिलेलं आहे जे की मी फॉग वगैरे ब्रश वगैरे या ठिकाणी युज केल्या त्याच्यासोबतच जे काही टेक्स्ट वगैरे असेल सगळे टाकून व्यवस्थित तुम्हाला दिलेलं आहे जे तुम्ही बड्डेच्या डिझाईन्स करते वेळेसुद्धा सुद्धा ठिकाणी बॅकग्राऊंड यूज करू शकता तशा पद्धतीनं सर्व जे काही सेटअप असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आता हे जे काही सेटअप असेल ते सेटअप घेऊन आपण आपले डिझाईन कशा पद्धतीनं क्रिएट करू शकतो त्याची माहिती घ्या तर ती घेण्यासाठी सिम्पली तुम्हाला जायचं आपले जे काही पिक्सल ॲपचं ॲप्लिकेशन असेल त्याच्याकडे ओके आता बऱ्याच जणांचा असा सुद्धा प्रॉब्लेम होता की त्यांची जे काही पेल फाईल असेल ती ओपन होत नव्हती जर तुम्हाला सुद्धा असा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर मी याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल कारण त्याच्या जे काही तीन चार एरर्स असतील तर ते तीन चार पद्धतीचे एरर येतात आणि सर्व कसे सॉल्व्ह करायचे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे तुम्हाला नवीन अजून एक पाहिजे असेल तर मी व्हिडिओ त्याच्यावर या ठिकाणी करू शकतो सगळ्यात पहिले इंटरफेस असं दिसेल तर जे काही न्यू टेक्स्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी डिलीट आहे डिलीट केल्याच्यानंतर नंतर डिझाईन ब्लर होत असेल किंवा फाटत असेल त्यांनी सांगतो काय करायचं ते ऐकून घ्या इथे थ्री डॉटर क्लिक करून जायचं तुम्हाला एमएच साईवर एमएच साईजवर गेल्याच्या नंतर हाईट आणि वीड जी काही असेल ती ऑलरेडी बाराशे ऐंशी या ठिकाणी डिफॉल्ट असते तुम्ही ही साईज न चेंज करता तुमची डिझाईन क्रिएट करता त्याच्यामुळे तुमची जी काही डिझाईन असेल ती ब्लर होते आणि सोबतच जी काही फाटत असेल ती या ठिकाणी फाटत असते त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात आल्याच्या आल्याच्यानंतर ही जे साईज असेल कॅनवची ती साईज तुम्हाला या ठिकाणी चेंज करायच्या तर बारा चारऐंशी खोडून तुम्हाला या ठिकाणी काय करायचं पाच पाच हजार अशा पद्धतीने टाकायचं टाकल्याच्या नंतर जे ओकेचं ऑप्शन असेल सिम्पली याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं इथे डबल चोकोनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी कलर्स बदलू शकता जो तुम्हाला बदलायची इच्छा असेल तर ज्यांना नसेल त्यांनी या ठिकाणी डायरेक्टली सोडू शकता एवढा पार्ट झाल्याच्या नंतर इतर तुम्हाला क्लिक करायचं प्लसवर त्याच्यानंतर जायचं गॅलरीमध्ये आणि गॅलरीमध्ये आल्याच्या नंतर जे काही फोल्डर असेल ओके तर मी अशा पद्धतीनं तुम्हाला गुरुपौर्णिमा नावानं फोल्डर दिला ते फोल्डर तुम्हाला या ठिकाणी घेऊन यायचं घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये हे जे काही कॉम्बोचं बॅकग्राऊंड दिलं असेल मी तुम्हाला ज्याच्यामध्ये की सोबत शिष्य आणि आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल ते आपण अटॅच केलेलं तर ही जी काही पीईन जी असेल किंवा जे पी जी फाईल असेल तर तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी ओपन करायचं आहे आता ही ओपन झाल्याच्या नंतर इथं राईट क्लिक करायचे सेटिंगच्या ऑप्शनवर यायचं इथं आल्याच्यानंतर रिलेटिव्ह साईज आणि हे तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के करायचं एवढं झाल्याच्यानंतर इथं जाऊन हे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी लॉक करायचं ओके तर व्हिडिओ भरपूर साडेचार चार झाला पण पासवर्ड काही नाही सांगितलं नाही तर पासवर्डसाठी जे आले असतील त्यांच्यासाठी सांगतो त्याच्यामधला पहिला जो काही भागाचा पासवर्ड असेल त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं सव्वीस ओके लक्षात आलं असेल सव्वीस हा पहिला भाग आहे दोन अंकाचा पासवर्ड तुम्हाला आता सांगितला दोन अंकाचा पासवर्ड मी तुम्हाला पुढं सांगणार ओके हे सेटअप झालं हे सेटअप झाल्याच्यानंतर इथून तुम्हाला इथं क्लिक करायचं इथे क्लिक केल्याच्या नंतर आता ही जी कॅलिग्राफी मी तुम्हाला प्रोवाईड केली असेल ओके तरी कॅलिग्राफी तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आणि ती कॅलिग्राफी तुम्हाला या ठिकाणी घेऊन यायची तो थोडंसं या ठिकाणी लोड होऊ शकता कारण ती कॅलिग्राफी थोडीशी मोठी आहे म्हणजे जी काही फाईल तुम्हाला दिली असेल ती थोडीशी हेवी फाईल होती तर त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुम्हाला अशा पद्धतीनं जर काय वाटलं असेल तर तुम्ही या ठिकाणी परत रिव्हर्स बॅक वगैरे जाऊ शकता आणि परत एकदा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर बघू शकता अशा पद्धतीचे आहे थोडंसं हेवी फाईल होती त्याच्यामुळे या ठिकाणी थोडंसं कधी कधी अडकतं ते तर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं करू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सेटअप करायचं सेटअप केल्याच्या नंतर हिला सुद्धा तुम्हाला लॉक आहे मग परत इथं क्लिक करून इथं जायचं आहे आणि मग तुम्हाला काय करायचं या ठिकाणी जेवढ्या काही पेन्ज्यूस तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड केल्या असतील ते पेनज्यूस तुम्हाला एक एक करून या ठिकाणी काय करायचं अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायच्यात ओके सर्वात पहिले आपण जे काही टेक्स्ट फाईल असेल ती या ठिकाणी ॲड केली त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता आपली जी काही डेटची पेनजी असेल तर ती डेटची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अटॅच करून घ्यायचं सेम तशाच पद्धतीनं जे काय असेल खाली तुम्हाला शंभर टक्के करायचं बाकी तुमच्या जे काही सर्व पेंजिस असतील ते थी या ठिकाणी सेट होत जातील आता एक जी काही खास तुमच्यासाठी मी डिझाईन केलेली जी काही कॅ हे होती आपली नेमप्लेट ती थी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आणि याच्यानंतर माझी जी काही असेल ओके तर ती मी या ठिकाणी ॲड करतोय सेम टू सेम तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचं तुमचा जो काही स्वतःचा फोटो असेल तुम्ही स्वतःचा फोटो यूज करा किंवा तुमचं मॉडल वगैरे असेल ज्यानं तुम्हाला ऑर्डर दिली असेल त्याचासुद्धा फोटो तुम्ही या ठिकाणी काय करू शकता यूज करू शकता तर हा तुम्हाला सिम्पली अशा पद्धतीने काय करायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करून या ठिकाणी काय करू शकता ॲड करू शकता ओके एवढं झालं एवढं झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी तुम्हाला काय करायचं तुमचा जो काही लोगोचा पेंज असेल ओके तर तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायचा तर अशा पद्धतीने जर तुम्ही ॲड केलं तर तुमचे डिझाईन जी असेल पूर्ण या ठिकाणी प्रॉपरली तयार होऊन जाते हा सेटअप तुम्ही ॲज इट इज यूज करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक दोन चेंजेस करायचे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी करू शकता आता हा तो व्हिडिओचा दुसऱ्या भागाचा पासवर्ड त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे बावन ओके तर पहिला जो काही भाग असेल तुम्ही ऑलरेडी सांगितलं होता आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला टाकायचे बावन ओके तर पहिले दोन अंकाचं सांगितलं आता दोन अंकाचं टोटल चार अंकाचा पासवर्ड तुम्हाला सांगितलेला हाच पासवर्ड तुम्हाला टाकून जी काही फाईल असेल पी एल पी किंवा एन जी दोन्ही तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही कसल्या पद्धतीची अडचण वाटली असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता इंस्टाग्रामला जाऊन मेसेज करू शकता किंवा जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप्स तुम्हाला दिले असेल त्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मला मेसेज वगैरे या ठिकाणी करू शकता सर्व सोयी तुमच्यासाठी करून ठेवलेला आहे तुम्ही या ठिकाणी प्रत्येक सुविधेचा उपयोग या ठिकाणी करू शकता चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र